धंदा कसा गेला पाहिजे साहेब? इमानदारीने करावला. आणि इमानदारी के साथ साथ गुंतवणुकीला काय काय चुनाव आहे, चुना नाही, गुंतवणुकीसाठी कशाची गरज आहे? अहो थोडंफार कमी जास्त स्वस्त काळात वस्तू खरेदी करायच्या आणि महागाई वाढल्यावर विकायच्या. स्वस्त वस्तू विकीजे महारगा जेने. 18व्या अध्यायात विषय आलाय कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. वाणिज्य म्हणजे व्यापार, पण गुंतवणुकीसाठी पहिली कशाची गरज आहे? अहो धंदा कुठला बी असू द्या, पहिलं काय लागते? भांडवलाची गरज आहे. आपल्याकडं जर गुंतवणुकीला पैसा नसेल तर इच्छा असूनही धंदा करता येत नाही. आता काही माणसं पतीचा वापर करतात. पत नावाचा आटम कसा आहे? कायम वापरायचा आटम नाही. कधीतरी अति गरज भासली तर पतीचा वापर करायचा असतो. मग बहुतेक जाणकार शहाणी पत राखून असतात. व्यापार लाईन मधली पद्धत कशी आहे? ती पत राखून असतात. पत वापरीत नाही, हे अपवाद आहे. आणि ज्यांची रोकड खरेदी आहे ना, त्यांना दोन फायदे आहेत. कोणते कोणते? एक, भावात सूट मिळते. चार आणि आठ आणण्याचा फायदा होत आणि माल निघून घेता येतो. उधारीमध्ये वाईट काय? उधारीमध्ये असल तसा माल खपून घ्यावा लागतो आणि भावात सूट मिळत नाही. म्हणून गुंतवणुकीसाठी कशाची गरज आहे? भांडवलाची गरज आहे. हा फरक एवढाच आहे. सत्ता वैगुण्य काय काय म्हटलंय? सत्ता वैगुण्य अर्थात वैभिन्न नाम सत्ता. सत्ता कशी? वेगवेगळ्या प्रकारची आहे. शास्त्रात तीन प्रकारच्या सत्ता सांगितल्या. परमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. होणारा व्यवहार ज्याची त्याच सत्तेत होत असतो, विषम सत्तेत व्यवहार होत नाही. कल्पना करा, बैल वळायला अडचण व्हायली कशात? शेताला बांधाला बैल वळवायला अडचण व्हायली. मनावी एवढं बांधाला खिटून तास यायना गेलंय. माणूस काय करतो? बांधावर वाढलेल्या आईचण काटड्या कुपाट्या तोडतो. ती कुपाटी तोडता तोडता एक माणूस त्या बांधाच्या कुपाट्या तोडायला स्वप्नात गेला. कुपाटी तोडता तोडता दुर्दैवानं ती कुराड हेबळली आणि डाव्या पायाच्या अंगठ्याची मेन शिर तुटली. ऐकायलात का लक्ष गावाकडे? ऐकायला. आता ती डाव्या पायाच्या अंगठ्याची शिर तुटल्यावर रक्त व्हायला लागलं, मेन शिर तुटली. मग त्याला चिलारी फुलारी बांधून गपरावं का दवाखान्यात जावं? हा दवाखान्यात जावं. तुमचं काय मत इकडं? सर्वच मत आहे का दवाखान्यात जावं का? तिथं त्यानं चिलारी फुलारी बांधून थांबावं. काय करावं? दवाखान्यात जावं?
त्याला बांधावं लागेल म्हणाले तुकाराम बुवा. काही म्हणतात दवाखान्यात जावं, काही म्हणतात बांधून राहावं, पण नीट ऐका. ती कुपाटी तोडायला स्वप्नात गेला ही आठवणीत असू द्या. काय स्वप्नात लागलेला टोला जागृतीतल्या दवाखान्यात नीट होतो का? ती प्रातिभासिक सत्तेतली क्रिया व्यावहारिक सत्तेत त्याचा काय फायदा? आणि म्हणून ज्ञानोबर आहे म्हणतात, आगा स्वप्नीची आघाया औषध चेवोची धनंजया. त्याला हलवून जाग करणं हीच त्याचं औषध आहे. विठाला 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 विठाला. कारण त्याला लागलेली कुराड प्रातिभासिक सत्तेतली आहे आणि दवाखाने व्यवहारिक सत्तेतली. म्हणून होणारा व्यवहार हा ज्याची त्या सत्तेत होत असतो. आपलं कीर्तन कशातलंय? कीर्तन नावाची जी क्रिया आहे ती प्रातिभासिक आहे का व्यवहारिक आहे का परमार्थिक आहे? कोणत्या सत्तेतलंय कीर्तन? कीर्तन व्यवहारात मोडतंय का? का प्रातिभासिक आहे? कीर्तन ही क्रिया परमार्थिक आहे. कोणती क्रिया आहे? परमार्थिक क्रिया. परमार्थिक सत्तेतला व्यवहार आहे. म्हणून व्यवहारिक सत्तेतला पैसा, व्यवहारिक सत्तेतलं भांडवल कोणतं आहे? व्यवहारातलं भांडवल पैसा हे भांडवल आहे. परमार्थात, परमार्थात पैसा हे भांडवल आहे का? नाही. परमार्थात पैसा हे भांडवल जर असत तर या उद्योगपतींनी आपल्या वाट्याला परमार्थ येऊ दिला नसता. एक खट्या खरेदी करून ठेवला असता आणि लागल तसं दुकानाला माल ये गिराई केल तसं, मग असा माणसाला म्हणावं लागला असत, हे पोरा जा दुकानला तेवढ्या छटाकभर परमार्थ घेऊन ये. परमार्थ गरिबाच्या वाट्याला आला नसता महाराज. म्हणून परमार्थातलं भांडवल तुकोबाऱ्या सांगतात, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास, झालो ते झालो निश्चय दास, झालो ते झालो निश्चय दास, झालो ते झालो निश्चय दास. न पाहे मागिल तेवास, न पाहे मागिल तेवास, पाहे मागिल तेवास, पाहे मागिल तेवास. उडती सोस सेवेताची, उडती सोस सेवेताची, उडती सोस सेवेताची, उडती सोस सेवेताची. भांडवल गाठी तरी विश्वास, 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 भांडवल गाठी. परमार्थातल्या भांडवलाचं नाव काय? विश्वास. कसं असतंय, होलसेल दुकानदार मुनी मला सांगून ठेवतात, काय हे कांगलाला माल देऊ नका, कुणाला माल देऊ नका, कांगलाला माल देऊ नका. हा रोकड खरेदी असेल
जमीनदास माल द्या। आता याच्यात कस आहे, आमच्या सारखी बारके बारके दुकानदार समजा, आता आम्ही कसले? हो दादाराव बा, आम्ही कसले बारके बारके दुकानदार आहेत आम्ही, असे छोटे 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 जिकडे बाजार असेल तिकडे आमचे दुकान उचलतं दुकान आहे आमचं। कसलं दुकान आहे? बारकं दुकान आहे आपलं। मग होलसेल दुकानातून आम्ही माल खरेदी करतो। ही जागा कसली आहे? होलसेलची जागा आहे। आळंदीला एक होलसेल दुकान आहे, देहूला एक आहे, पैठणला एक आहे, नरशीला, पंढरपूरला। ही कसले दुकान आहेत? ही होलसेल दुकान। मी आमच्यासारखे किरकोळ विक्रेते अशा ठिकाणी गेले, मग ही होलसेल दुकानदार आम्हाला सांगतात काय, ए दुकान नेट चालवायचंय का? हो हो हो। मग कंगालाला माल देऊ नका। काय? कंगालाला माल देऊ नका। नाथ महाराजांनी आम्हाला सांगितलं, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा। अविचार करा, भांडवलाचं नाव काय? भांडवलाचं नाव विश्वासी परमार्थातलं भांडवल आहे, लक्षात असू द्या। नाथ महाराज सांगतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, ज्याचा आपल्यावर आपल्या शब्दावर विश्वास नसेल असल्या कंगालाला माल द्यायचा नाही। लक्षात येईल का? परमार्थ कुणाचा? कुणाचा? ज्याचा विश्वास आहे त्याचा। माणसं आज घरी कर्मानं गेलंय का? माणसं आली का? जास्त झाले म्हणून माणसं इथं आली हा कालित माणसं इथं आज त्याच्या बुडात का आहे? पैसा जास्त झालाय हा, घरी कर्म आहे लागले, काम धंदे राहित का? कालित माणसं त्याच्या बुडात का आहे? विश्वास आहे। विश्वास म्हणजे या सर्व विषयाला परमार्थात किंमत कशाला आहे? विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे। परमार्थातलं भांडवल म्हणजे विश्वास आहे। विश्वास नसेल त्याला माल द्यायचा नाही, असं होलसेल दुकानदार आपल्याला सांगायले। बरी होलसेल दुकानदार पदर मोड करायलेत का? बगलातलं काढून बाजारात मांडलंय का त्यांनी? आमच्या सारख्या किरकोळ विक्रेत्याला ते काय म्हणायले? कि क्रोध ही अविश्वासी त्याशी बोध कायचा, त्याला माल देऊ नका। आपत्ती काय पदर मोड करायलेत का? होलसेल दुकानदाराली देखील ज्या गोडाऊन मधून माल आणलाय त्या गोडाऊनच्या मालकाने होलसेल दुकानदाराली हीच सूचना केली काय, कांगालाला माल देऊ नका। लक्षात आलं का? फोडिले भांडार धन्याचा हा माल, तेथे मी हमाल भारवाही। अहो त्या जगाच्या मालकाकडून हे माल आणतात, त्या मालकानं जाहीर सांगितलंय काय, कंगालाला माल देऊ नका। कुणाला सांगितलंय त्याने? या होलसेल दुकानदाराली। 18व्या अध्यायात सुंदर विषय आला, इति दे ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशै तदशेषेण, येथेच्छसि तथा कुरु। भगवान म्हणतात अर्जुना,
गिरे ज्ञानम आख्यातम, जे गुह्यातलं गुह्यतर ज्ञान आहे ना, आ समंताख्यात प्रकथने इति आख्यातम, सुरुवात ते शेवट प्रसिद्ध असलेलं जगातलं ते ज्ञान, गुह्यातलं गुह्य ज्ञान, ते ज्ञान आतापर्यंत जेन संगेची माता देव किसी, जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची बन्नु बळे भद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, ते ही न देखे या प्रेमाचे सुख, अर्धांगीला सुद्धा देवानं वगळलं, आई वडिलाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, ते गुह्य अर्जुनेशी बोलत, गुह्यातलं गुह्यतर ज्ञान, आणि पुन्हा सांगितलं अर्जुना, यथा इच्छसी तथा करू, तुझी जशी इच्छा होईल तसं कर असं देव बोलला, आणि कप देती देवाच्या लक्षात आलं काय, चकली ना अर्जुन कंगलाला माल देईल, विठाला 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 विठाला, काय होईल अर्जुन काय करील, कंगलाला माल देईल, लगेच देवानं ब्रेकवर पाय दिला, म्हणलं हे अर्जुना थांब थांब थांब, ऐक, चार लोकाला सोडून कोणाला भी दे, यथा इच्छसी तथा करू, पण चार लोकाला सोडून, कोणते चार, सिरियल प्रमाणे याच्या खालच्या श्लोकात विषय आलाय, इदं देना तपस्कायम ना भक्ताय कदाचन, न चाश्रुषवे वाच्यम न च माम योग्य सूयती, विठाला 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 विठाला, कोण कोण आहे ते, इदं देना तपस्कायम, इदं ते, इदं म्हणजे हे, हे ते ज्ञान अतपस्कायम न, सांगितल्याप्रमाणे करीत नसेल वागत नसेल त्याला ज्ञान सांगायचं नाही, एक, दोन नंबर, अभक्ताय कदाचन, अभक्ता असेल कदाचित सुद्धा त्याला ज्ञान सांगू नको, किती झाले, दोन, न चाश्रुषवे वाच्यम, श्रुषवे वाच्यम न च, तू बोलायलास अर्जुना, तू सांगायलास, तुझ्या शब्दावर अथवा तुझ्यावर त्याचा जर विश्वास नसेल असल्या नमुन्याला अजिबात ज्ञान सांगायचं नाही, आणि चौथा, तू सांगून पुढं निघून गेल्यावर महाग कुचाकुची करीत असेल तर असल्या नमुन्याला चकली नवी ज्ञान सांगायचं नाही, न चमाम योग्य सुयती, सुयती आसूय म्हणजे निंदा, आ समंतात सुयती इति असुयती, शुय अभिषवे मूळ धातूच आहे, शून्य अभिषव म्हणजे निंदा, विठाल 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 विठाल, तू सांगून गेल्यावर माग निंदा करीत असेल असल्या नमुन्याला अजिबात ज्ञान सांगायचं नाही, म्हणजे गोडाऊनच्या मालकाने होलसेल दुकानदाराला सांगितलंय कंगलाला माल देऊ नका, आणि त्या दुकानदाराने आम्हाला सांगितलंय कंगलाला माल देऊ नका, म्हणजे कशाची गरज आहे मग, भांडवलाची गरज आहे महाराज, हां भांडवलाचं नाव काय, शबास, विठाला 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 विठाला, विश्वास रूपी भांडवल असेल, तुकोबारा म्हणतात ना, राहिलो धरोनी विश्वास, आधार नेटी तुझी कास, अनेक नेमी सायास, अन तुका मनी यास तुझे उचित, राहिलो धरोनी विश्वास, कसं आहे,
धन्य विश्वासाची जाती तेथे वसती देवाची। तुकबरायत म्हणतात भाविक विश्वासी अंतुका मने नमन त्यासी। का विश्वास रूपी भांडवल असेल अहो भांडवलदार असल्यावर दुकानाचा मालक स्वतः उठून उभा राहतून त्या गादीवर त्याला बसवतो आणि मालक स्वतःची हादारी करतो काय चहा कॉफी आणि रोकड खरेदीवाला गिरायक असल्यावर अहो मालक स्वतः म्हणतो तुम्ही कशाला यायचंय अहो नुसता निरोप द्या फोन करा माल घरपोच होईल। एवढी चहादारी गुलाबीची भाषा कशामुळं रोकड खरीददार आहे असं आहे ते म्हणून भांडवलाची नितांत गरज आहे। पण काही काही टायमाला कसं आहे काही माणसाकडे पैसा पुष्कळ आहे महाराज भांडवलाला कमी नाही पण अडचण एकच आहे त्या येड्या जातीला धंद्याची चॉईस नाही। काय धंदा निवडताना योग्य निवडला पाहिजे। अहो काही काही टायमाला कसं आहे गांजाचा धंदा रुपयाला 4 रुपये 2 नाही किती रुपयाला 4 रुपये मिळतात कशा अहो गांजाच्या धंद्यात। आता आपल्याकडे गांजाला अफीम पदार्थ मानतात आपल्याकडे गांजाचा काय आहे निषेध आहे। उत्तर प्रदेशात गांजाचा निषेध नाही म्हणत उत्तर प्रदेशात भारतातलंच उत्तर प्रदेश आहे पण कायदा लागू नाही दिला साहेब आहे काय लागत का 13.5 वर्ष उत्तर प्रदेशात राहिलो गांजाचा कायदाच लागू नाही पोलीस स्टेशनच्या छतावर गांजा उगवलेला असतो कुठं पोलीस स्टेशनच्या छतावर गांजा उगवलेला आहे उत्तर प्रदेशात पोलीसच्या डोक्यावर गांजा उगवतोय असला गांजा आहे तिकडं रोडच्या कडीला आपल्याकडे जसं गाजर गवत येत आहे महाराज रोडच्या कडीला दुसरं गवतच उपद्रव येऊ देत नाही एकुलता एक गांजा आहे कुठं बी जा डोंगराच्या डोंगर आहेत कशाचे गांजाचे गांजाचा पोलीस स्टेशनच्या पायऱ्यावर बसून गांजा पितीत त्यांना बंधन नाही कुठलंच कायदा लागू नाही उत्तर प्रदेशात गांजाचा अजिबात नाही महाराज आपल्या महाराष्ट्रात आहेत। मग गांजाचं कसं रुपयाचे किती होते 4 रुपये ऐकायला का निर्धंदा करायचा मग माणूस काय म्हणतोय रुपयाचे 4 रुपये होत असतील असला धंदा करायला काय हरकत आहे पण काय हे रुपयाचे 4 रुपये मराठीत जसे व्हायले तस पुढं 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 हे 2 नंबरवाला जो धंदा आहे ती मराठीतला हिंदीत जातो माझी भाषा कळायली का नाही कळायली ही 2 नंबरचा धंदा मराठीतला कुठं जातो पुढं पुढं हिंदीत घुसतोय मग माणसं हिंदीवाले विचारतील काय अरे बाबूजी वो गांजा वाला धंदा चल रहा था कैसा है वो अरे नहीं यार उसका चौपट हो चुका है कळलं का नाही कळलं ज्याला प्युअर हिंदी येते त्याला माझं बोलणं कळलं काय अरे वो कैसा धंदा पहिले वो गांजा का धंदा करता था कैसा रहा वो ठीक है उसका धंदा अरे नहीं यार उसका तो चौपट हो चुका है यार बाबूजी विढाला 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 म्हणजे चौपट होणं कळालं का नाही कळालं 1 रुपयाला चौपट नाही ती जेल मध्ये आता जेल मध्ये याचा अर्थ असा निवडताना योग्य धंदा निवडला पाहिजे धंदाच असला असला पाहिजे अहो नाही नफा हो द्या हरकत नाही जागतिक मंदी आली म्हणा कोरोना सारखा विचित्र काळ ओढवला म्हणा
अशा विचित्र काळात नाही धंदा झाला तरी चालल, पण निदान मुदल तरी जागेवर राहावं की मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उद्यम। कसं मुदला तोटा होता असेल तर शहाण्याना असला धंदा करू नये, ना हे नफा झाला हरकत नाही, पण कमीत कमी मुदल तर जागेवर राहावं का नाही राहावं हा विचार करा। खर तर माणूस धंदा कशासाठी करतोय, नफ्यासाठी का तोट्यासाठी? नफ्यासाठी धंदा असतो। तुक बरे म्हणतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, म्हणे लाभ होय तो व्यापार, का म्हणे लाभ होय तो व्यापार, म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे। हो तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, अव लाभ होता असेल त्याला व्यापार म्हणायचं, याला काय शिकवायची गरज आहे? लाभ होत नसेल नका हो द्या, पण कमीत कमी मुदल तर राहावं का नाही? मुदला तोटा होता असेल असला धंदा खोटा आहे। आता पहिली गोष्ट तुम्हाला मुदल सांगतो। काय पहिली गोष्ट? तुम्हाला मुदल सांगतो म्हणजे पुढचा धंदा करायचं कळतोय। मुदल काय आहे? मुदल आहे की आपण माणसं आहोत, काही अडचण आहे का कुणाची? काही कुणाच्या मनात शंका आहे का कशाची? माणसं नसल्याची। आपण कोण आहेत? आपण उघड माणसं आहेत का झाकून आहे ही गोष्ट? काय आपण उघड उघड माणसं आहेत ना? आपण माणसं आहोत हे आपलं काय आहे? मुदल आहे, लक्षात घ्या। आपण माणसं आहोत हे आपलं काय आहे? मुदल आहे। जमलंच तर मनुष्य पण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशु होनी। माणूस म्हणून जन्माला आलाय ना, मग माणसानं काय केलं पाहिजे? साधी नारायण, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे, कृपा अवलोकने तिथला असे। माणूस म्हणून जन्माला आला त्यानं जर ठरवलं नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ती होती, तरी का चित्ती न धरावे। माणूस आहे ना, माणसानं काय झालं पाहिजे? अव देव झालं पाहिजे। चढला झोका संत झालं पाहिजे। नाही देव संत होता आलं, कमीत कमी वीर सूर तरी झालं पाहिजे। अव वीर सूर मी नाही होता आलं, निदान भजने तरी झालं पाहिजे। नाही भजन आलं, कमीत कमी माळ करी तरी झालं पाहिजे। का मुदलाला मुदल जागेवर ठेवायचे? काय ठेवायचे आपल्याला? मुदल जागेवर राहिलं पाहिजे। आता कोणी म्हणतील मुदलासाठी ऐका, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य। पुण्यात्मक पापाशील स्वर्गाची प्राप्ती, पापात्मक पापाशील नरकाची प्राप्ती, शुद्ध पुण्य असेल परमात्म प्राप्ती, आणि पुण्य भरपूर असेल तर संत प्राप्ती।
आणि पाप पुण्य समान असेल तर मनुष्य प्राप्त. पाप पुण्य समान समी तैची पावी जे कर्मभूमी तेची पडे जरी विषमी तरी स्वर्ग गामी की नरके विढाला विढाला.